सर्वांचे आरोग्यपूर्ण स्वास्थ्य चिरंतर टिकणे तसेच सुख समृद्धी ऐश्वर्याची बरसात करीत येणाऱ्या ज्येष्ठा कनिष्ठा गौराईंचे आज घरोघर वाजत गाजत आगमन झाले. 3 दिवसांसाठी घरी आलेल्या गौराई उर्फ महालक्ष्म्यांच्या स्वागतासाठी नाशिककर गृहिणी सज्ज होत्या. नाशिक रोड राजराजेश्वरी चौक दामोदर नगर परिसरात राहणाऱ्या योगेश कांगणे व सौ चैताली कांगणे यांच्या घरी ज्येष्ठा कनिष्ठांचे वाजत गाजत आगमन झाले. प्रारंभी परिसरात गौराईंची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. गौराई येणार म्हणून रस्त्यावर सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. निवासस्थानात ज्येष्ठ कनिष्ठांचे औक्षण पूजन झाले. निवासस्थानातील महिलांनीही गौराईंचे औक्षण केले. त्यानंतर कांगणे कुटुंबात गौराईंनी माप ओलांडून प्रवेश केला. संपूर्ण घरात कृपेची नजर फिरवीत त्यांच्यासाठी सजवून ठेवलेल्या जागेवर गौराई स्थानपन्न झाल्या. गौराईंचे विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. गौराईंची कथा सौ चैताली कांगणे यांनी सांगितली. आम्ही गेले आज माझं आमच्या महालक्ष्मींचं 5वं वर्ष आहे. या ज्येष्ठ कनिष्ठ घरात आल्यानंतर एकदम उत्साहाचं वातावरण असतं. आम्ही महिनाभर आधी सगळ्याजणी तयारीला लागतो. चहाचा वगैरे नैवेद्य दाखवला जातो. जशा माहेरवाशिणी येतात त्या पद्धतीने गौरींचं कौतुक केलं जातं. पूर्ण घरभर जशी माहेरी आलेली मुलगी घरभर सगळीकडे सगळ्यांना शोधत फिरते तसं सगळं घर तिला दाखवलं जातं. पहिल्या दिवशी मेथीची भाजी, बाजरीची भाकरी, डांगराची भाजी, वरण भात, चपाती, कोशिंबीर, मोतीचूर, बुंदीचा लाडू याचा नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी सगळ्या मैत्रिणी, जावा, भावा, बहिणी सगळ्याजणी तयारी करतात. दुसऱ्या दिवशीच्या नैवेद्याची सगळी आम्ही तयारी करतो. दुसऱ्या दिवशी 16 भाज्या असतात. वर्षभर आपण जे काही खातो त्या सगळ्या पद्धतीने त्या माहेरवाशिणींसाठी आम्ही तयारी करतो. दिवाळीचा फराळ, सगळ्या प्रकारची फळं, सगळ्या प्रकारच्या रानभाज्या सगळं त्या माहेरवाशिणींना तृप्त ह्या 3 दिवसात केलं जातं. याप्रसंगी चंद्रकांत दरगोडे, यशवंत दरगोडे, अशोक सोनवणे, अविनाश कांगणे, सारिका बने, राणी वाजे, मीना बागडे, रुपाली टिळे, शकुंतला पाटील, वडील एकनाथ कांगणे, आई सुनंदा कांगणे, आशाताई कदम, मीनाक्षी कांगणे, सुहास कांगणे, अर्चना कांगणे इमारतीतील रहिवाशी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.